बँड्रा युनिटने एका नायजेरियन इसमाकडून एकूण 1 किलो 300 ग्राम कोकेन जप्त केली. बँड्रा युनिटच्या पोलिसांना खबरीकडून माहिती मिळाल्या त्वरित ट्रॅप लावून अटक केलं. तसेच या कोकेनची किंमत 3 कोटी 90 लाख रुपये आहे. आता हे नक्की कोणत्या रस्त्याने आणले असेल व ह्यामागे कोणाचा हात आहे याची तपासणी सुरू आहे. अँटी नार्कोटिक सेलच्या बँड्रा युनिटला एक माहिती मिळाली होती की काही नायजेरियन नॅशनल्स कोकेन मुंबईमध्ये सप्लाय करण्यासाठी येणार आहेत आणि या माहितीला अनुसरून खार पश्चिम परिसरामध्ये एक ट्रॅप लावण्यात आला आणि या ट्रॅपमध्ये एका नायजेरियन नॅशनलला पकडण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. याची किंमत ही 3 कोटी 90 लाख रुपये आहे आणि मुंबईमध्ये हा इसम आणि त्याचा एक ग्रुप हा ॲक्टिव्ह असल्याचं दिसतं. कोकेनच्या सप्लायमध्ये यांच्या चेनमध्ये इतरही पेडलर्स ॲक्टिव्ह असल्याचं दिसतं आणि सध्या हा अंमली पदार्थ कोणत्या मार्गाने मुंबईमध्ये आणण्यात आला होता हे आयदर एअर रूट और पोर्ट और अदर कोणता मार्ग वापरण्यात आला होता याच्याबद्दलचा तपास सुरू आहे.